चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीनं सर्वसामान्य माणूस घाईकुतीला आलाय. इंधन दरवाढी पाठोपाठ महागाईही भाव खाऊन आहे. कोरोनाच्या बिकट काळात लोक नामोहरम झाले असताना ही दरवाढ आता झेपेनाशी झाली. शेवटी सर्वसामान्यांचा कैवार घेऊन काँग्रेसनं इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करीत साखळी आंदोलन केलं. शहरातील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावरही आंदोलनं करण्यात आली. बबलू खैरे आणि हनी बशीर यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. जिन्होंने आज 7 साल हो गए, 7 साल के अंदर जो आश्वासन दिए थे वो आश्वासन पे ये मोदी सरकार, जो लोगों को कहा था कि अच्छे दिन आने वाले, लेकिन आज पूरी जनता परेशान है. क्यों? क्या इन्होंने लोगों को चकमा देके एक हिंदू मुस्लिम का लड़ाई लगा के राम के नाम पे इन्होंने वोट मांगा, और आज ये राम राज्य में आज कुंभकर्ण की ये सरकार, जो मोदी सरकार है, इन्होंने जो जो लोगों को आश्वासन दिया था, हमारी गरीब जनता को, वो आश्वासन पहले तो इन्होंने 15 लाख का आश्वासन दिया, उसके बाद काला धन लाएंगे उसका आश्वासन दिया, उसके बाद अच्छे दिन आएंगे ऐसा आश्वासन दे के पिछले 7 साल से जो ये मोदी सरकार ने पूरे हिंदुस्तान के अंदर जो लूटमार मचाई है, आज कोरोना वायरस आया है उसमें हजारों से लाखों से लोग मर गए, लेकिन ये मोदी सरकार की नींद जागरी नहीं है. और ये मोदी सरकार ने आज 102 रुपये पेट्रोल का भाव हो गया और डीजल का भाव आज कम से कम 97 रुपये हो गया. तो ऐसे मोदी सरकार का मैं माइनॉरिटी डिपार्टमेंट के तरफ से और नासिक शहर कांग्रेस पार्टी के तरफ से, हमारे शरद भाऊ के तरफ से जाहीर निषेध करता हूँ ऐसी सरकार का. जगातील इतर देशांनी त्यांच्या नागरिकांना सुविधा देण्याचं काम केलेलं आहे, पण भारत एकमेव असा देश आहे की जिथे कोरोना काळ हा प्रचंड मोठा वाढत असताना येथील केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. विविध प्रकारचे जे अन्नधान्य आहे त्याचे दर वाढलेले आहेत, खाद्य तेलाचे दर वाढलेले आहेत, घरगुती गॅसचे दर वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे गॅस दर वाढलेले आहेत. मित्रांनो, मला इथे सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस UPA सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, त्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर फक्त 9.5 रुपये हा कर आकारला जात होता. परंतु जेव्हापासून हे भाजपचं सरकार आलेलं आहे, या सरकारने अक्षरशः 32 रुपये या इंधनावर आकारणी करून पेट्रोल डिझेल अक्षरशः याचे रेट गगनाला भिडवलेले आहेत. आज लोकांना भारतामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे, ऑक्सिजनचे सिलेंडर मिळत नाही आहे, ऑक्सिजन बेड मिळत नाही आहे, व्हेंटिलेटर मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना महामारीमध्ये त्रस्त झालेल्या भारतीय जनतेला दिलासा देण्याऐवजी हे सरकार त्यांच्या खिशामध्ये हात घालून त्यांचं पाकिटमार करण्याचं काम करत आहे. आंदोलनामध्ये डॉक्टर शोभा बच्छाव, राजेंद्र बागुल, सुरेश मारू, वत्सला खैरे, आशा तडवी, दाऊद शेख सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशानू, नाशिक.